नमस्कार, स्वादबाय शैलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक मखाना बदाम बर्फी. सर्वप्रथम मखाने भाजून घेऊया. यासाठी एका कढईमध्ये एक लहान चमचा तूप घालूया. आपल्याला एक कप मखान्याची पावडर लागणार आहे. साधारण 1.5 कप मखाने भाजून घेऊया. मखाने अतिशय पौष्टिक असतात आणि हा कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. हे तुम्हाला इझिली डीमार्टला मिळू शकतात. यांना छान भाजून घेऊया. आपल्याला यांना कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं. भाजताना बर्नरची फ्लेम लोज ठेवा, म्हणजे हे आतून बाहेरून छान कुरकुरीत होतात. गार झाल्यावर याची पावडर करून बाजूला ठेवून द्या. त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया. यात 2.5 कप दूध घालूया. याला थोडस ढवळूया. आपल्याला दूध आटवायचं नाहीये, फक्त उकळी आणायची आहे. थोडीशी अधून मधून ढवळत राहायचं म्हणजे हे खाली चिकटणार नाही. आता यामध्ये 1.25 कप बदामाची पूड घालूया. बदामाची पूड करायच्या अगोदर मी बदाम हलकेसे भाजून घेतले आहेत. यात 1 कप मखान्याची पूड घालूया. छान एकजीव करून घेऊया. याला मिक्स करताना हलकं हलकसं प्रेस करूया, म्हणजे गुठळ्या राहत नाहीत. हे छान एकजीव झालं आहे. आता यात 1/2 कप मिल्क पावडर घालूया. सगळं छान एकजीव करून घेऊया पुन्हा एकदा. एक कप साखर घालूया. हे छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता बर्फीचं मिश्रण ऑलरेडी घट्ट व्हायला लागलं आहे. साखर पूर्णपणे वितळू देऊया. याला वर खाली करत राहायचं आहे. हे छान एकत्र यायला लागले. आता यामध्ये 1 छोटा चमचा वेलदोडा आणि जायफळाची पावडर टाकूया. छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे कढईपासून सुटं व्हायला लागलं आहे. आपलं बर्फीचं मिक्सर अगदी छान एकत्र आलं आहे. बर्नरची फ्लेम ऑफ करूया. मी एका मोल्डमध्ये बटर पेपर सेट केला आहे. त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही मोल्डच्या जागी साधी प्लेटही वापरू शकता. यात आपलं बर्फीचं मिश्रण काढून घेऊया आणि हलकं हलकं प्रेस करत शेप देऊया. यावर बारीक चिरलेले पिस्ते घालूया. बदाम थोडस केसर हलका हलकस प्रेस करून घेऊया, म्हणजे ड्रायफ्रूट सेट होतील. याचे काप पाडून घेऊया. ही बर्फी अगदी सॉफ्ट असते. तुम्ही याला थंड झाल्यावर फ्रीजमध्येही ठेवू शकता सेट करायला. तर आपली अतिशय पौष्टिक आणि तोंडात विरघळणारी मखाना बदाम बर्फी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.